कूड़ा करायचे. ही पोर कुठे गेली? कवे, ए कवे, काय काय माकडा सारखी काय झाडावर जाऊन बसली? अग अशीच बसले होते. तुला आहे ना लाज वाटायला पाहिजे, लहान नाही राहिली तू. पातीला आणलंय मी आता, तो सोऱ्या पाहून एकडून खाली उतर आता. आता कोणाकडे पाहू मी सोऱ्या? अरे आणायला सांगितलंय तुला, झाडावर जाऊन बस. उतरती का नाही खाली? अग उतरते ना, थांब ना. खाली उतर पहिली, मग उतरूच. तर थांब आहे का? लाज नसल्यावानी खुशाला झाडावर जाऊन बसली. शाळेत तुला सर यश शिकवितोय काय? उतरते म्हणले ना. का उतरती? लगेच उतरते. तू जाय तिकडं, खाली उतर तू. हा उतरते. सर लोक यश शिकवित आहे का तुला? घरी गेलं का झाडावर जाऊन बसायचं? नीट उतर दर्शन वय तो स्वार्या पाहून ये पाहिला. मला सांगते नसते. तुला सांगते मग तुला काय नसतं, खायचंच काम सांगू काय? लहान राहिली तशी खुशाल झाडावर जाऊन बसती. येड्यावानी मी तांगड्या थोडी तिडव गेले आले. घरात बी आवरले का नाही काय माहिती, का ठेवलंय तसंच वाढून. मामा बोल ना. कोणत्या गावात आणलंय मला मामा? तुला गावाचं नाव माहित नाही का? मला काय सांगितलंय तरी का मामा तू? अरे हे तरवड गाव आहे. तरवड आहे का? हा मामा. हा जरा गायछाप खायची होती, गायछापच संपली आहे का? अय मूड दिया, तुला इकडे कशाला आणलंय माहिती ना? कशाला? अरे तुला पोर दाखवायची. आता पोर बघायला आलोय का आपण इकडं? आता तुझ्या आई बापाच चालू ना, याला पोर पा, याला पोर पा. पण मला आई पण म्हणले नाही, पप्पा पण बोलले नाही. तुला काय सांगतो मुर्त्या, तो वय झालंय आता. पोर बघायला आलोय का आता? हा नाही बरं, राहू दे काय चप्पल राहिले तर राहिले, आता काय करायचं? हे काय चाललंय मामा? हे गावरा थापी ते वाटत आई. आई ते सुमनबाई कुठेचं घर, कुठं आलो? तिकडे आलो. तिकडं का? कोणतं घर? पिवळ्या रंगाचं का? पिवळ्या रंगाचं. बर बर आई, मला कसं कळालं या गावामध्ये सुमनबाईची पोर आहे ना. हा लग्नाची म्हणून होय. हा मामा. हा मला आधीच सांगितलं असतं तर मस्तपैकी भारी भारी कपडे घालून आलो असतो का नाही? हा भारीचे चाल. काय बाय भांडे वापरते बाई, किती खराब होईल. परत घासाय लागण डबल कळकळ जरक वयले मध्ये पाणी ठेवित आहे का? काय काय माहिती साथ. राम राम. सुमनबाई ना तुम्ही? हा हा म्हणजे बरोबर आलो आपण. बस बरोबर पट्ट्या आलो आपण. हा बस 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 मामा. चालून चालून पके पाय थकले. तुमच्यापेक्षा माझे थकले मामा, मी एवढं चालतो का कधी? हा बरोबर आहे. उडले पाहुणे आम्ही. आम्ही निफाड जवळ, आमचं गाव आहे उगाव. उगाव? हा उगाव उगाव. आणि इकडे कसे काय ओखले? इकडे आम्हाला असं कळालं का तुमची पोर लग्नाची आहे, मग आलोय बा. म्हटलं विचारून तर पाहू, झालं तर झालं जुगाड. नाही पोर शिकती भाऊ अजून. आता आहे का नाही ग पोर घरी? हा व ती आता एवढ्यात हे पातीला घेऊन आले मी, कुडा येते टाकलंय, याला सोऱ्या आणायला पाठवलंय. असं असं बरं. हाय ना बरं का? हा बाचा आहे बाचा. तुमचं काय नाव आहे? माधव सांगळे. सांगळे? हा सांगळे. खुद रान ओगावचेच आहे का? नाही तसं आम्ही ना शिर्डी जवळ राहायचो आम्ही, पण आता कसं आमच्या वडिलांनी तिकडं जमीन घेतली ना, तसं तिकडंच राहतोय. ये बाचे कुठले? बाचा शिवडीला राहतोय. काय काम करतोय तो? तो लय मोठं काम करीतोय. मोठं काय? म्हणजे ना लय मोठं विमान आहे ना, विमान त्याचा ड्रायव्हर आहे, पायलट आहे. पायलट? पायलट. कुठे युवायन चालवाय? ते सांताक्रूजला मुंबई मध्ये. युवायन चालवायला पाय पुरते का? पाय कशाला लागतोय मग? ते सगळं हातात असतं, सगळं बटणावरच चालवायचं असतं ते. मग बटणावर जरी चालवायचं तर युवायन काय बुईला चालत आहे का? त्याला एवढं उचडाय लागत आहे. हवेत जायत हवेत ते ना. आई बर का सुमन आई, ते काय ट्रॅक्टर नाही, ट्रॅक्टरला कसे पायामध्ये गिअर बिअर राहते, तसं विमानाचे नाही राहती. मला सगळं सांगितलंय बाच्यानं. अरे भाऊ सगळं सांगितलंय, पण त्याचे उली उली पाय सासूबाई म्हणते यावल्याला जाय. यावल्याला का आला? पैठणी घ्यायला. नाही उली उली पायाना त्याला वर युवायना चढता येते का? नाही 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 तिथे ना गाडी येते, गाडी. त्याच्यासारखं पायलट नाही कोणी भारतामध्ये.
त्याला लय पगार रे, पण आता कसं वय झालं ना त्याचे आई बाप माग लागले का भाऊ, पाय बा त्याला पोर एखादी। तुला काय माहीत पोरीचा पत्ता लागला का भाऊ? मात आहे ना, मी कसं आहे पुरीची सुरीचे ना, आता ज्याचं जमत नाही त्याचं जमून देतोय मी पोरायचे पुरीचे। अरे सगळं खरंय, पण निदान त्याची हाईट काय, महापुरीची हाईट काय, येत पाशी का नाही? तुमच्या पुरीची किती हाईट आहे? महापुरीची आहे 7.5 फूट। 7.5 फूट? हा। मग दरवाजा लागत असेल ना वर? अम्मा तो दरवाजा खोलायचा आहे, आता थोडासा उंच करून घ्यायचा आहे। मामा म्हणजे ह्या दरवाज्यात ना पोरगी वाकून जाते का? आता एवढी हाईट असल्या वाकूनच जात असं? 7.5 फूट आहे आता म्हणते, आता मी कवा पाहिली? आता आली नाही तर तुला दाखवली असती। पण मी काय म्हणतो, आम्हाला चालन 7.5 फूट असली तरी चालन। चालन मस राजी आहे, पण माय पोर राजी झाली पाहिजे ना, ती म्हणन या काय बावला बावलीचा खेळ आणलाय, मला काय नवर देव भेटत नाही का म्हणशील? सुमन आई तुम्ही ना काही काळजी करू ना, कसं माहिती का पोरग आहे ना लय पैशावाला, पगार लय दाबूने। अरे बाबा त्या पैशाला काय करतो, आयुष्याचा परेश नाही। बराबर आहे, पण मग आयुष्य तिच ना लय समाधानात जाईल, पोर आहे ना अशी फुलात राहील फुलात। या बाई तुला सांगू का, माया पुरीला विचारायला लागत, ती राजी झाली तर बरे, परत माई मी आहे अशी बाई, मा मांग काय कोणी नाहीये। नाही नाही आता आम्ही राहू ना तुमच्या माग। तुम्ही काय राहत्या, उद्या माय भाऊ बाशे तर म्हणले पाहिजे ना। हे बघा सुमन आई तुम्ही ना काही काळजी करू नका, तुम्हाला ना काय लागल हुंडा आम्ही देतो तुम्हाला हुंडा। मला तो हुंडा आहे नको, भांडाय नको, मला त्याशी काही घेणं नाही, पण तिचा आयुष्याचा परेश नाही आहे। उद्या बाबा याला जर काय आणायला लावलं करायला लावलं तर या कसं उतरणार आहे, कसं चढणार आहे? मला काय आणायची गरज नाही, काय नाही नोकर चाकर आहेत बंगल्यात सगळे। हा का? हा तुम्ही ना भाऊ चुकीच्या पत्त्यावर आले, मला काय पसंत नाहीये। तुम्हाला कोणा सांगितलं मावाला ऍड्रेस? आय सांगणारे लई लोक आहे आई। अरे सांगणारे लई आहे तर मग आता तिच्या डबाचाच तिला पाहिजे, त्याच्या बी वजाचीच त्याला पाहिजे, अशी कोणाला कोणी जर त्या पैशासाठी जर हे करायला लागलं। हा आई मी काय म्हणतो त्याला ना आम्ही मस्त पैकी योगा लावू, त्याला वर ना असं लटकवून ना त्याचे हात पाय बांधून घेऊ, थोडस आहे ना त्याची हाईट वाढून घेऊ। ऑटोमॅटिक वाढेल मग? हा वाढेल ती हाईट। काय खालून खुडच्या लावणार रे काय त्यांनी व्यायाम करायला? गंगाराम हा अरे पहिल्यापासून व्यायाम केला असतात, अशी उंची वाढली असे ना 8 फूट वाढली असे निदान। मामा आता काय कामामुळे सगळा प्रॉब्लेमच आहे, मी तरी काय करायचं? काय नुसतं येडा राहिला तू, तुला कस काय ते इमान चालवायला कंपनीत कामाला घेतलं काय माहिती द्या? मग त्याला काय अवघड आहे, नुसतं कॅम्प्युटरवर बटन चालवायचे नुसते। हा बरोबर आहे, बसला मोबाईल मध्ये पहिले गेम खेळत उशार झाला गाडी इमान चालवायला आणि हेलिकॉप्टर चालवायला, त्याच्यामुळे तर पायलट झालो ना मी। आता बोल थोडस काहीतरी पटव, थोडस आईला पटव ना। आई काळजी करू नका, तुमच्या पुरीला घराच्या बाहेर पण जाऊन देणार नाही। ए बाबा त्या घराच्या बाहेरसाठी का महापुरी तो वाटोळ करू का मी? आता ह्याच्यात कसलं वाटोळ आहे मग? तुला काय सुखात राहील ती, तुला काय दुसरी का पुरी भेटती नाही काय? माझ पुरी हो पाऊस पडलाय, आम्हाला कळालं तुमच्याकडे पुरगी आहे म्हणून आलो। नाही रे बाबा तुला हात जोडी ते येरी तर आमच्या घरात बांधणं लागते, तू आल्या पावली जाय बर। होय मामा बघी काहीतरी नीट बाचा, इथं काही जमायचं नाही, उठ मामा आले तर पोरगी तरी बघून जाऊ की मामा। अरे तुला आहे ना दुसऱ्या गावात जाऊ, तो मापाची पोर पाहू, चल तू उठ। दुसऱ्या गावात जायचं का मामा? हा तू उठ। असं पैशासाठी तर कोणी बिडवा मंदी लुटून देईल, कसं माहिती का बळजबरी करण्यात काय मजा नाही, चल मामा एकदा बघा तरी विचारून। आई पाय ना जमत असन तर भाऊ तू काय मला बळजबरी करू नको, माय या बाय तो मसरूपाला चांगला आहे सगळ्याला चांगला आहे, पण ते काय म्हणते ना त्याच्यापेक्षा ना बाबा तू आला ना गपचीत पाणी बिनी घे लागलं तर। नाही पाणी बिनी आम्ही हाटेलात घेतलो होतो आता, मला काय बळजबरी करू नको, माय काय काट्या उडून नाही चालली लगेच। मामा राहू दे, एवढी तू तरी कशाला इज्जत काढून घेतो, बघू आपण दुसरी पोरगी। हा मस्त पुरी पुरीला तोटा नाही गेला, टेन्शन घेऊ नको, चाल बाबा आम्ही चल चल मामा माझ्याकडे पुरी रे, चल चल येऊ का सुमन आई? हा ये, नाही जातो म्हणा आता कशाला येतो, पर पुरीला तोटा गेला तिकडं याचा एवढा, तिकडं कोटीनं पगार कमी येतोय, मग तिकडं तिकडंच पाहायची नाही आणि हा मी एखाद्या बिकाऱ्याला देईन बाई, पण माय पोरं अशी तिला ठेवू दे घरात मरू दे।
ही पोरखा वही ती स्वर घेऊन पाहते काय बाय डोक्याला कलय रेखा.